नमस्कार मित्र हो, श्री स्वामी समर्थ। स्वामी म्हणतात, बाळा, तुला खूप लोकांनी फसवलेलं आहे, तुझ्या चांगुलपणाचं त्यांनी फायदा घेतला आहे, पण बाळा, तुला माझ्यावरती विश्वास आहे ना? तुला मी निराश करणार नाही आणि तुला एकटे सोडणार नाही। बाळा, माझ्यावरती विश्वास आहे ना? मग मी तुझ्या येणाऱ्या 24 तासात तुझ्या जीवनावर खूप मोठा प्रभाव पाडणार आहे। तू या प्रभावाने आश्चर्य करशील। हा तुझ्या आयुष्यातील माझा पहिला चमत्कारच असणार आहे। या चमत्काराला अनुभवण्यासाठी सज्ज रहा। मला माहीत आहे की तू खूप त्रासलेला आहेस, एकटेपणा आणि भीती वाटते आहे, पण बाळा, भिवू नकोस, मी तुझ्या बरोबर आहे। माझे दिव्य वैभव आज रात्रीच तुझ्या जीवनात दिसेल। बाळा, मला माहीत आहे तू मला आईच्या रूपात बघतो, गुरूंच्या रूपात बघतो, वडिलांच्या रूपात बघतो। मग तुलाही हे माहिती असावं की आई, वडील, गुरु हे आपल्या बाळाला कधीच एकटे सोडत नाहीत। मला तुझं सगळं दुःख माहीत आहे आणि ते आता लवकरच संपणार आहे। बाळा, तुझा विश्वास कमी होऊ देऊ नकोस। परीक्षा तर देवाने सुद्धा दिली आहे। जेव्हा तुला वाटेल की सगळं काही संपले आहे, पण बाळा, मी तुला त्यात एकटा सोडणार नाही। तुला एकटेपणाची जाणीव इथून पुढे होऊ देणार नाही। माझा बाळ, मी नेहमी तुझ्याबरोबर आहे, तुझ्यावर लक्ष आहे, तुला धार्मिकतेच्या मार्गावरती घेऊन चाललो आहे, तुला या सेवेत घेऊन येणारा मीच आहे। बाळा, स्वामींच्या सेवेत स्वामींच्या इच्छेनेच येऊ शकता। तू माझी एक सुंदर निर्मितीच आहे। देव म्हणतो, तुझी जी काही इच्छा असेल ती मला सांग। बघ, या सगळ्या इच्छांना पूर्ण करण्याचे काम माझे आहे। बाळा, हा संदेश तू शेवटपर्यंत नक्की ऐक। पुढच्या 2 दिवसात या संदेशाचा तुला फारच उपयोग होणार आहे। बाळा, मनामध्ये कोणाविषयी राग तिरस्कार ठेवू नकोस। तुमच्या सभोवताली जी माणसे आहेत त्यांच्यावरती प्रेम करा आणि ज्यांनी तुम्हाला त्रास दिला आहे त्यांना क्षमा करा। मीही तुमच्या प्रत्येक चुकीला लगेच क्षमा करत असतो, कारण मला माहीत आहे माझं बाळ परत ती चूक करणार नाही। या जगात प्रेरणांचे तेजस्वी दिवे लावा आणि त्या प्रेरणेतून खचलेले लोक कसे उभारून येतील ते पाहूनच तुम्ही आनंदी व्हाल। बाळा, या चांगल्या कामासाठी तुलाही खूप खूप आशीर्वाद। मित्र हो, व्हिडिओ पुढे ऐकण्याअगोदर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा। तुमच्याही आशीर्वादाची मला खूप खूप गरज आहे। तुमचेही स्वामींसारखेच आशीर्वाद मला भरभरून मिळू देत। स्वामी म्हणतात, तुम्ही एखादे चांगले काम केले तर तुमच्या अशाच चांगल्या कामासाठी मी तुला बलवान बनवेल आणि तुला धैर्य देईन। संकटाच्या वेळी मी तुझ्या पाठीशी उभे राहीन। बाळा, तुझ्या प्रत्येक कृतींवर माझं लक्ष आहे। मी तुझा मदतगार आहे। तुझ्या मित्राची, तुझ्या आईवडिलांची, तुझ्या गुरूंची भूमिका मला निभवायची आहे। बघा मित्र हो, एकदा एक लहान मुलगी भर उन्हात मातीच्या पंत्या विकत होती। सकाळपासून त्या मुलीकडे कोणीच गिराईक आले नव्हते। बाजूला असलेल्या मोठमोठ्या दुकानामध्ये मात्र गर्दी होती। थोड्या वेळातच तिथे एक वयस्कर माणूस येतो आणि तिच्या त्या सर्व पंत्या स्वतःच विकत घेतो। त्यावर ती मुलगी म्हणते, खूप खुश होऊन त्यांना आनंदाने म्हणत असते की, आजोबा, तुम्ही देव आहात का? त्या आजोबा म्हणाले, नाही बाळा। ती मुलगी परत त्यांना म्हणाली, मग तुम्ही देवाचे मित्र आहात का? तर ते बाबा तिच्याकडे बघून स्मित हास्य करून 2 गोष्टी तिच्याशी बोलून निघून गेले। तर बघा मित्र हो,
आपल्याला देव नाही बनता आलं तरी चालेल, पण देवाचा मित्र तरी नक्की बनायला पाहिजे. आपल्या छोट्या छोट्या गोष्टी एखाद्याचं जीवन बदलून टाकू शकतात, एखाद्याच्या आयुष्यात आनंद आणू शकतात. आणि हा मित्र हो, हे केल्यामुळे आपले जवळचे काहीच जाणार नाही, उलट भरभरून आशीर्वाद आपल्या जीवनात मिळत राहतील. बाळा, तुला यशस्वी होण्यासाठी काय हवं आहे ते मी तुला देऊ इच्छितो. मला तुमच्या आयुष्यातील प्रत्येक संकटावर मात करायची आहे, असे आपले स्वामी कायम म्हणत असतात. तुमचा देवावरती विश्वास असेल तर आत्ताच हा व्हिडिओ लाईक करा आणि कमेंटमध्ये स्वामी आई लिहायला विसरू नका. देव म्हणतो, बाळा, जन्म देताना ज्यांना काहीच मी कमी ठेवलं नाही त्यांना इथून पुढे सुद्धा मी काहीच कमी पडू देणार नाही. मी तुमचे जीवन सर्व चांगल्या गोष्टींनी आशीर्वादित केले आहे. तुमच्या जीवनात पदोपदी ज्या लोकांची गरज आहे त्यांना मी तुमच्याजवळ पाठवत आहे. आई वडील, भाऊ बहीण, मित्र नातेवाईक, पत्नी पती, मूल मुली, नातवंडे, या सर्वांना मी टप्प्याटप्प्याने तुझ्याजवळ पाठवलेले आहे. त्यांचा आधार हे माझे काम करत आहेत. त्यांना तुझ्या आयुष्यात मी तुझ्यासाठीच पाठवले आहे. तुला माझी कमी भासू देणार नाही. देव म्हणतो, बाळा, ज्यांना या आपल्या आजूबाजूच्या नातलगांमधील आणि आई वडिलांमधील देव दिसतो त्यांना देवासाठी इतरत्र हिंडायची काहीच गरज भासत नाही. आपल्या आजूबाजूला जे काही हे नाती आहेत ते वेगवेगळ्या देवाची रूपेच आहेत. ज्यांना ही नाती समजली तो खरंच आयुष्यात कुठेच निराश होऊ शकत नाही. देव म्हणतो, बाळा, तू माझा आहेस, मला तुला सगळं काही द्यायचं आहे. तुझं चांगलं होताना मला पाहायचं आहे. जर आनंदी राहण्याचा एकमेव मार्ग मी आहे तर मी तुम्हाला आनंदी राहण्यास मदत करेन. बाळा, या जगात तुम्ही एकटे नाही आहात. तुमच्यापेक्षा मोठी शक्ती तुमच्या पाठीशी आहे, ती तुम्हाला मदत करू शकते. बाळा, दुसऱ्याचा बदला घेण्यापेक्षा तुम्ही स्वतःमध्ये बदल करा. कटुता आणि एकमेकांबद्दल राग मनात धरण्यापेक्षा सर्व वाईट गोष्टी विसरा. बघा, आयुष्यात तुम्ही कधीच एकटे राहणार नाही. बाळा, तुझं कोणी नसले तरी मी तुझा आहे. तू फक्त चांगले कर्म करत राहा. तर बघा मित्र हो, आजचे हे स्वामी संदेश तुम्हाला कसे वाटले मला नक्की कमेंट करून सांगा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आणि ज्यांना या व्हिडिओची आणि मोटिवेशन म्हणजेच प्रेरणादायी संदेशाची गरज आहे त्यांना नक्की शेअर करा. तुम्ही जर आपल्या स्वामी लीला चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या स्वामी लीला चॅनलला सबस्क्राईब करा. सेवा करा आणि सेवेकरी व्हा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.